नितीन गडकरींची चौफेर फटकेबाजी. जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिराहकांची कमी नसते. आमच्या दुकानात नवे ग्राहक जास्त. ओरिजिनल गिराहक काही कुठे दिसत नाहीये. महाराष्ट्रातल्या स्थितीवरून खर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं दुकान डुप्लिकेट माल विकणार आहे. फटकेबाजीवर मवियाची टोलेबाजी. बुलडाण्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या राजकीय स्थितीवर भाष्य करत नितीन गडकरींनी भाजपमधल्या अंतर्गत स्थितीवर मिश्किल चिमटे काढले. जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिराहकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे. गिराहकांचे कमी नाही आहे पण ओरिजिनल गिराहक काही कुठे दिसत नाही आहे. गडकरी नेहमीच अशी फटकेबाजी करतात पण यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाला चिमटे काढल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली. संजय राऊतांनी गडकरींच्या दुकान शब्दाचा आधार घेत भाजपच्या दुकानातील माल डुप्लिकेट असल्याचा टोला लगावला. तर सुप्रिया सुळेनीही यावर भाष्य करत फटकेबाजी केली. आम्ही तेच म्हणतो कुठे भारतीय जनता पक्ष, कुठे आहे ती विचारधारा. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं दुकान आणि डुप्लिकेट माल विकणार आहे. गडकरींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सत्य बोलण्याच्या परिस्थितीमध्ये हिंमत दाखवली. की भारतीय जनता पक्ष हे मराठी माणसाच्या विरोधात. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, गडकरी साहेबांवरच कॅग रिपोर्ट आला. अर्थातच आणि सातत्याने आम्ही सगळेच म्हणतोय मोठ्या कंपनीज महाराष्ट्राच्या बाहेर कशा जातात. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्व करण्याचं पाप आणि मोठं षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात एक अदृश्य दिल्लीचा हात करतोय. गडकरींच्या फटकेबाजीवरून टोलेबाजी करणाऱ्या विरोधकांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांनी गडकरींचे नाव घेऊन वितुष्ट टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही असा पलटवार बावनकुळेंनी केलाय. नितीनजींना कोणी अडचणीत आणू शकत नाही. नितीनजींना अडचणीत आणण्याचा जो विरोधकांनी सांगितलं की नितीनजी अडचणीत आणण्याकरता केला आहे, केवळ संभ्रम तयार करण्याकरता, महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीचं विरोधी पक्षाचं वक्तव्य आहे. नितीन गडकरी हे रोखठोक आणि थेट बोलणारे नेते आहेत. जे दिसतं त्यावर ते हमखास बोलतात पण बुलडाण्यात मिश्किलपणे त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर केलेल्या विधानानं विरोधकांना आयती संधी मिळवून दिल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.